मित्रो, मुलांचे ओळखपत्र तयार करत असताना आपण सर्व प्रकारची माहिती अतिशय काळजीपूर्वक भरतो, परंतु तरी देखील अनावधानाने किंवा नजरचुकीने आपल्याकडून एखादी चूक होऊन जाते. इतर चुका असतील, इयत्ता चुकलेली असेल किंवा ऍड्रेसमध्ये काही चुका असतील, तर त्या आपण सहज स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊन डिटेल्समध्ये जाऊन त्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. परंतु जेव्हा विद्यार्थ्याची जन्मदिनांक किंवा विद्यार्थ्याचा आधार क्रमांक यामध्ये आपल्याकडून ओळखपत्र तयार करताना चुका झाल्या, तर त्या मात्र आपल्याला स्वतःहून आपल्या स्टाफ लॉगिंग मध्ये जाऊन दुरुस्त करता येत नाही. मग त्यासाठी अशा चुका दुरुस्त करण्यासाठी नक्की काय करावं लागेल ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. विद्यार्थ्याच्या ओळखपत्रामध्ये आधार क्रमांक किंवा जन्मदिनांकामध्ये जर आपल्याकडून काही चूक झाली असेल, काही दुरुस्ती करावायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जावं लागतं स्टुडंट्समध्ये. स्टुडंटमध्ये जायचं आपण स्टुडंट आय डी कार्ड्स. स्टुडंट आय डी कार्ड्स मध्ये गेल्यानंतर आपण जे काही आय डी कार्ड्स बनवलेले आहेत ते आय डी कार्ड्स आपल्याला समोर दिसायला लागतात. ज्या विद्यार्थ्याच्या ओळखपत्रामध्ये आपल्याला दुरुस्ती करावायची आहे, उदाहरणार्थ मला 2 नंबरचा हा जो विद्यार्थी आहे गोपाल मोहन मोरे, याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे, तर त्याच्या समोर यायचं. फोटोच्या समोर स्टुडंट की आहे, त्यानंतर आधार व्हॅलिडेशन आहे व्हॅलिड आहे, त्यानंतर प्लेयर आय डी क्रिटिकल रिक्वेस्ट. हा 2 नंबरचा जो विद्यार्थी आहे याच्या ओळखपत्रामध्ये मला काही दुरुस्ती करावायची आहे, त्यासाठी मला जावं लागेल. विद्यार्थ्याच्या फोटोच्या समोर एक ऑप्शन आहे बघा, प्लेयर क्रिटिकल रिक्वेस्ट. प्लेयर क्रिटिकल रिक्वेस्ट या कॉलम मध्ये खाली येऊन आपण जर पाहिलं तर प्लेयर आय डी क्रिटिकल रिक्वेस्ट असा एक ऑप्शन आपल्या या ठिकाणी दिसत आहे. प्लेयर आय डी क्रिटिकल रिक्वेस्ट, ह्या प्लेयर आय डी क्रिटिकल रिक्वेस्टला आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इतर जन्मदिनांक किंवा आधार क्रमांकाच्या व्यतिरिक्त इतर जर काही आपल्या चुका असतील किंवा दुरुस्त्या असतील तर ते आपल्याला सब विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर, तर शेवटी जे 3 ऑप्शन आहेत एडिट स्टुडंट डिटेल्स, एडिट फादर डिटेल्स किंवा एडिट मदर डिटेल्स किंवा एडिट मदर डिटेल्स, याच्यामध्ये जाऊन आपण त्या दुरुस्त्या करू शकतो. परंतु आधार कार्ड दुरुस्ती किंवा जन्मदिनांक दुरुस्तीसाठी आपल्याला क्रिटिकल रिक्वेस्ट पाठवावी लागते कार्यालयाकडे, याला आपण क्लिक करूया. क्रिटिकल रिक्वेस्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारच्या क्रिटिकल रिक्वेस्ट पाठवता येतात. एक म्हणजे विद्यार्थ्याचं रिक्वेस्ट टू चेंज द डेट ऑफ बर्थ. जन्मदिनांकामध्ये काही दुरुस्ती असेल तर या प्रकारची रिक्वेस्ट आपल्याला पाठवावी लागते, किंवा रिक्वेस्ट टू चेंज द आधार नंबर. आधार क्रमांकामध्ये दुरुस्ती आपल्याला करायची असेल तर 2 क्रमांकाची रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी पाठवावी लागेल. समजा आपल्याला जन्मदिनांक बदलायचा आहे, तर 1 नंबरला आपण क्लिक करूयात. जन्मदिनांक आपल्याला बदलायचा आहे त्यामुळे आपण रिक्वेस्ट टू चेंज डेट ऑफ बर्थ या ऑप्शनला क्लिक केला आणि यासमोर आपल्याकडे नवीन डेट ऑफ बर्थ जी आपल्या आहे ती अपडेट करण्यासाठी ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली 5 सपोर्टिंग डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करायचे आहेत. आपण जी जन्मदिनांक बदलतोय ती कशी बरोबर आहे याची खात्री पटवून देण्यासाठी आपल्याला सपोर्टिंग अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आणि 2 सप्लिमेंटरी ऑप्शनल. 3 डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत आणि 2 ऑप्शनल आहेत, असे एकूण 5 डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावायचे आहे. कमीत कमी 3 तर आपल्याला अपलोड करणं अत्यावश्यक आहे. माझ्या विद्यार्थी जन्मतारीख 13/8/2010 अशी नोंदवली गेलेली आहे. 13/8 ऐवजी मला 13/9 करावायचे असेल तर मी या ठिकाणी आता जे दुरुस्त करावायचे आहे ती जन्मदिनांक या ठिकाणी अपडेट करणार आहे 13 सप्टेंबर 2010. ही जन्मदिनांक अपडेट केली मग ही 13 सप्टेंबर 2010 या जन्मदिनांकासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून आपल्याकडे सर्वात महत्वाचं पहिलं डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे, ते म्हणजे स्कूल प्रिन्सिपल लेटर, शाळेच्या मुख्याध्यापकांचं पत्र, त्याचप्रमाणे आपला जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे आपली खरी जन्मतारीख आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टर नोंदलेली असते त्यामुळे जनरल रजिस्टरचा फोटो म्हणजे त्याची कॉपी, आणि शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र किंवा इतर डॉक्युमेंट. असे हे 2 डॉक्युमेंट ऑप्शनल आहेत, परंतु पहिले जे 3 डॉक्युमेंट आहेत आपल्याला ते मात्र मॅन्डेटरी आहेत, त्याला रेड मार्क आहे. हे 3 डॉक्युमेंट आपल्याला अपडेट करावेच लागणार आहेत. त्यामध्ये स्कूल प्रिन्सिपल लेटर आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे आणि जनरल रजिस्टर कॉपी आहे. हे 3ही डॉक्युमेंट आपल्याला विद्यालयामध्ये सहज उपलब्ध होतात, फक्त त्याचे फोटो घ्यायचे आहेत आणि पॅनलला अपलोड करावायचे आहे. हे स्कूल प्रिन्सिपल लेटर आहे, हे आपल्याला अपलोड करायचे, ते आपण अपलोड केलं. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आपण अपलोड केलं. त्यानंतर जनरल रजिस्टर कॉपी आहे, जनरल रजिस्टर कॉपी आपण या ठिकाणी अपलोड करतोय. असे 3ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर, परंतु हे 3 डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी नोट दिलेली पहा, आपली रिक्वेस्ट वेळेवर अप्रूव्ह होण्यासाठी जे डॉक्युमेंट सजेस्ट केले आहेत ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे.
दुसरा महत्वाचा आहे, मस्ट अपलोड पासपोर्ट साइज फोटो, मॅक्झिमम अलाउडेड फाइल साइज इज 2 MB. म्हणजे जी डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत ती सर्व डॉक्युमेंट 2 MB पेक्षा कमी आकाराची असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो, सध्या चांगले हाय क्वालिटीचे मोबाईल आपल्याकडे आहेत आणि त्यामुळं त्यातून फोटो सुद्धा हाय क्वालिटीचा येतो, म्हणजे जास्त साईजचा येतो. मग साईज कमी करण्यासाठी आपल्या अनेक उपाय भरपूर त्यासाठी करता येतात, परंतु ते किचकट वाटतात. सर्वात सोपा उपाय आहे, जी फाईल किंवा जो फोटो तुमच्याकडे आहे तो जास्त MB तयार झालाय, त्यामुळे 2 MB पेक्षा कमी तो होत नाहीये, अपलोड होत नाहीये, अशा वेळेस तो फोटो आपण आपल्याच मोबाईलवरून आपल्याच एखाद्या नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे आणि तिकडून पुन्हा मागून घ्यायचा आहे. कारण व्हॉट्सअपला आपण एखादा फोटो जेव्हा पाठवतो तेव्हा व्हॉट्सअप काय करतं, स्टोरेज वाचवण्यासाठी अपलोड करताना, फोटो व्हॉट्सअपला अपलोड करताना ऑटोमॅटिक त्याची साईज कमी करून पाठवतो. म्हणजे साधारणपणे 3 ते 3.5 MB जर फोटो असेल आणि तो जर आपण व्हॉट्सअपला पाठवला आणि पुन्हा त्याच व्हॉट्सअपवर आपण परत आपल्याकडे घेतला तर साधारणपणे 3 ते 3.5 MB फोटोची साईज 400 ते 500 KB झाल्याशिवाय राहत. ते सगळे फोटो अपलोड केल्यानंतर आपण या ठिकाणी शेवटी ऑप्शन आहे बघा, सबमिट, या सबमिटला क्लिक करायचा आहे आणि सबमिटला क्लिक केल्यानंतर आपली क्रिटिकल रिक्वेस्ट कार्यालयापर्यंत पोहोचते. कार्यालयाने आपली रिक्वेस्ट अप्रूव्ह केली की मग आपल्या विद्यार्थ्याच्या ओळखपत्रामधील जन्मदिनांक बदललेला आपल्याला दिसून येतो. अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करायची, आधार कार्ड साठी क्रिटिकल रिक्वेस्ट पाठवायची, त्यावेळेस सुद्धा आपल्या या ठिकाणी आधार कार्ड वर क्लिक करायचं आहे, रिक्वेस्ट टू चेंज आधार नंबर, खरा आधार नंबर या ठिकाणी टाइप करायचा आहे आणि आधार नंबर साठी सपोर्टिंग जे डॉक्युमेंट आहेत ते स्कूल प्रिन्सिपल लेटर आहे, शाळेच्या मुख्याध्यापकाचं पत्र पाठवायचं आहे, त्याचप्रमाणे आधार कार्डची एक कॉपी या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि अदर डॉक्युमेंट काय असेल तर ते आपलं तेही अपलोड करावं लागेल. पण मॅन्डेटरी या ठिकाणी 3 गोष्टी आहेत, एक आधार नंबर, प्रिन्सिपल लेटर आणि आधार कॉपी. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर जसं या ठिकाणी आपण सबमिट कराल तसं आपल्याला रिक्वेस्ट सेंड होईल आणि काही ठराविक वेळेनंतर आपल्याला ते आपल्या ओळखपत्रामध्ये अपडेट झालेलं दिसून येईल. या ठिकाणी आपल्या क्रिटिकल रिक्वेस्ट पेंडिंग मध्ये दिसतील, म्हणजे जोपर्यंत क्रिटिकल रिक्वेस्ट क्रीडा कार्यालयाकडून अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत पेंडिंग मध्ये असतील आणि जेव्हा ह्या रिक्वेस्ट कार्यालयाकडून अप्रूव्ह होतील तेव्हा आपल्याकडे क्रिटिकल रिक्वेस्ट प्रोसीड म्हणून या ठिकाणी दाखवले जातील. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या प्रकारच्या आपण क्रिटिकल रिक्वेस्ट पाठवल्यात त्यांचं आजचं स्टेटस काय आहे, पेंडिंग आहेत का प्रोसेस झालेत. जेव्हा त्या प्रोसेस होतात तेव्हा आपल्या ओळखपत्रामध्ये बदल झालेला दिसून येतो. थँक्यू.